നമസ്കാരം. വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രി പ്ലസ് വണ്ണിന് പഠിക്കാൻ തയ്യാറെടുക്കുന്നു. ജാർഖണ്ഡ് വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രി ജഗർനാഥ് മഹതോ ആണ് 53-ാം വയസ്സിൽ പ്ലസ് വണ്ണിന് പഠിക്കാൻ തയ്യാറെടുക്കുന്നത്. 10-ാം ക്ലാസ് മാത്രം വിദ്യാഭ്യാസമുള്ള മഹതോ സംസ്ഥാനത്തിന്റെ വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രി ആയിരിക്കുന്നത് രൂക്ഷമായ പരിഹാസങ്ങൾക്കും വിമർശനങ്ങൾക്കും വഴിവെച്ചിരുന്നു. ഇതോടെയാണ് ജഗർനാഥ് മഹതോ പ്ലസ് വൺ പ്രവേശനത്തിന് അപേക്ഷിച്ചിരിക്കുന്നത്. 53 വയസ്സുകാരനായ മന്ത്രിക്ക് 25 വർഷത്തിന് ശേഷമാണ് തുടർന്നും പഠിക്കണമെന്ന ആഗ്രഹമുണ്ടായത്. 1995-ലാണ് അദ്ദേഹം 10-ാം ക്ലാസ് പരീക്ഷ പാസ്സായത്. താൻ വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിയായപ്പോൾ മുതൽ ആളുകൾ തന്റെ വിദ്യാഭ്യാസ യോഗ്യതയെ ചോദ്യം ചെയ്യാൻ തുടങ്ങിയിരുന്നു. നിരന്തരമായ വിമർശനങ്ങളിൽ മനം നൊന്താണ് താൻ 11-ാം ക്ലാസ് പ്രവേശനത്തിന് ഒരുങ്ങുന്നതെന്നാണ് മന്ത്രി പറയുന്നത്. ബൊക്കോറോയിലെ ദേവി മഹതോ ഇന്റർ കോളേജിലാണ് മന്ത്രി പ്രവേശനത്തിനായി അപേക്ഷിച്ചിരിക്കുന്നത്. മന്ത്രി തുടർ വിദ്യാഭ്യാസത്തിന് തയ്യാറെടുക്കുന്നു എന്ന വാർത്ത ജനങ്ങൾ കൗതുകത്തോടെയും അത്ഭുതത്തോടെയുമാണ് നോക്കിക്കാണുന്നത്. പാതിവഴിയിൽ വിദ്യാഭ്യാസം മുടങ്ങിയ പലർക്കും താൻ ഒരു വഴികാട്ടിയാകട്ടെ എന്നാണ് ജഗർനാഥ് മഹതോ പറയുന്നത്. बोला जाता है कि पढ़ने का कोई उम्र सीमा नहीं होता है. आप एक प्रेरणा के रूप में आज इंटरमीडिएट में एडमिशन लिए हैं, क्या कहना है? इसको हम साबित कर दिए हैं, पढ़ने का कोई उम्र सीमा नहीं होता है. और हमने पहले भी कहा, अभी भी कह रहे हैं कि जिस दिन हम शिक्षा मंत्री के रूप में शपथ लिए थे उसी दिन कुछ लोगों को दिल में क्या लगा हम नहीं बोल सकते, लेकिन लोगों को आया कि 10वीं पास शिक्षा मंत्री क्या करेंगे. हम कुछ करने के लिए मेरा जज्बा है और उस जज्बा को बेहतर करने के लिए हम पढ़ेंगे भी और बेहतर पढ़ाएंगे भी झारखंड क्षेत्र में. मैट्रिक कब आप पास किए थे? हम मैट्रिक 95 में किए थे. अब मतलब शिक्षा लेने जा रहे हैं इंटरमीडिएट, क्या लगा शिक्षा जब जाइएगा क्लास रेगुलर करिएगा कि उसमें कुछ हो सकता है? देखिए हम सारा काम देखते हुए सब कुछ करेंगे, क्लास भी करेंगे, मंत्रालय भी संभालेंगे, जनता के भी काम करेंगे, किसान का भी काम करेंगे, सब काम करते हुए जनता को प्रेरित कर देंगे कि सभी काम करो. अभी आपने कहा कि जब आप मंत्री बने थे उसके बाद कुछ लोगों ने कहा कि 10वीं पास शिक्षा मंत्री बन गया है, तो कौन थे लोग, क्या उनके हम उनको कुछ टिप्पणी नहीं करना चाहते हैं, उस बात को टिप्पणी नहीं करना चाहते हैं. कौन क्या बोला नहीं बोला उसका जवाब, ये जवाब हम इंटर पास कर जाएंगे तो वही जवाब हो जाएगा. मंत्री जी एक चीज है, जिस तरह शिक्षा ग्रहण आप करेंगे छात्र भी आएंगे, दो तरह की आप एक तो शिक्षा भी लेंगे पर क्या शिक्षा व्यवस्था में भी सुधार के लिए? निश्चित तौर पर आज ही हम साइन किए हैं, अभी चाहिएगा तो हम दे देंगे आप लोग कॉपी. पूरे झारखंड में 4,416 विद्यालय मॉडल स्कूल के रूप पर आज ही साइन किए हैं और बेहतर शिक्षा के लिए किए हैं. बहुत जल्दी पूरे झारखंड में 4,416 विद्यालय खुलने जा रहा है. किस तरह का मॉडल? लीडर स्कूल, लीडर स्कूल के रूप में खुलेगा, सारा व्यवस्था के साथ इंग्लिश मीडियम की भी पढ़ाई होगी.